विद्यार्थी मित्रों, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत. बी एड कॅपराउंड 2022 या संदर्भातील आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, आपण आपल्या कॅपराउंडच्या मध्यावरती येऊन ठेपलो आहोत हे आपणास माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण जे आपले ऑप्शन्स फॉर्म असतात ते कशाप्रकारे भरावे व आपल्या गुणानुक्रमे आपल्याला कशाप्रकारे बी एडला नंबर लावता येईल ही बाब पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. तर चला पाहूया कोणत्या गुणानुक्रमे आपल्याला कुठल्या प्रकारचे कॉलेजेस मिळतील. विद्यार्थी मित्रो, 2022-23 व 21-22 या दोन्हीच्या बी एड कॅपराउंडचा विचार केला असता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. ॲडमिशन कॅपराउंड 2021-22 याचे जर आपण स्टॅटिस्टिक पाहिले तर विद्यार्थी मित्रो स्क्रीनवरती पाहू शकता 21-22 जे रजिस्ट्रेशन झाले होते ते म्हणजेच 52,476 एवढे रजिस्ट्रेशन झाले होते. लॉकड फॉर्म जे होते 50,510. तर विद्यार्थी मित्रो, ॲप्लिकेशन्स व्हेरीफाईड 42,663 एवढे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच ते 2022-23 म्हणजे आपला करंट इयर जे आहे विद्यार्थी मित्रो, ज्यासाठी आपण आत्ता फॉर्म भरलेले आहेत त्यासाठीची रजिस्ट्रेशनची संख्या आपल्याला तब्बल 55,884 एवढी पाहायला मिळते. ॲप्लिकेशन्स लॉकड 52,352 आणि ॲप्लिकेशन्स व्हेरीफाईड ते म्हणजेच 45,784. तर विद्यार्थी मित्रो, गेल्या वेळेस आणि ह्या वेळेस म्हणजेच 2021-22 आणि 22-23 यामध्ये आपल्याला तब्बल 3,408 एवढी रजिस्ट्रेशन्स जास्त पाहायला मिळतात. तर आपल्याला आता करायचं काय ही बाब आपण पाहूया. विद्यार्थी मित्रो, आपल्याला जे प्रिफरन्सेस द्यावे लागतात ते कशाप्रकारे द्यायचे आहेत. तर ज्यांना 70+ मार्क आहेत म्हणजेच 70 किंवा 70 आसपास आणि त्याच्यावरचे मार्क्स, तर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे हायेस्ट जो आहे तो 88 आहे म्हणजे 88 आहे. तर 70 ते 88 दरम्यानचे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रो, तर त्यांनी प्रिफरन्सेस कशाप्रकारे द्यावे. तर सगळ्यात सुरुवातीला त्यांनी शासकीय महाविद्यालयांना प्रिफरन्सेस द्यावे जिथे की मिरिट सगळ्यात काय असते हाय असते. हे लक्षात घ्या, शासकीय महाविद्यालय सगळ्यात जास्त मिरिट असते म्हणजे तिथून मिरिटची सुरुवात होते. ही बाब आपण लक्षात घ्यावी. तर शासकीय महाविद्यालयांना 70+ विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम प्राधान्य द्यावे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, महानगरपालिकेतील जे महाविद्यालय असतात तसेच अनुदानित महाविद्यालय ह्या दोन्हीचं जवळपास मिरिट काय असतं सारखं असतं. ही बाब आपण लक्षात घ्यावी म्हणजे ह्यांचं पण मिरिट काय असतं हाय असतं. तसेच विभागीय महाविद्यालय म्हणजेच विद्यापीठाअंतर्गत येणारे किंवा विद्यापीठाच्या विभागाअंतर्गत येणारे जे महाविद्यालय असतात त्याचेही मिरिट आपल्याला हाय पाहायला मिळते. तर 2 नंबरचे प्रिफरन्सेस आपण महानगरपालिका महाविद्यालय तसेच अनुदानित महाविद्यालय यांना प्रिफरन्सेस द्यावे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, क्रमांक लागतो तो प्रसिद्ध महाविद्यालयांचे. जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध महाविद्यालय आहेत त्यांचंही मिरिट उच्च असतं म्हणजेच हाय असतं. ही बाब आपण लक्षात ठेवावी. परंतु सगळ्यात हाय जे मिरिट असतं विद्यार्थी मित्रो ते शासकीय महाविद्यालयात आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, विनानुदानित महाविद्यालय, त्यानंतर स्वयंअर्थसहाय्यित महाविद्यालय, त्यानंतर विद्यार्थी मित्रो तालुकास्तरीय आणि सगळ्यात शेवटला ग्रामीण भागातील महाविद्यालय. अशा प्रकारे क्रम ज्यांचे मार्क्स 70 आणि 70+ आहेत अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांनी द्यावे. तर हा क्रम आपण मेंटेन केला असता विद्यार्थी मित्रो आपला नंबर शासकीय महाविद्यालयापासून त्या त्या अनुक्रमाने तो काय होईल खाली खाली येईल हे आपल्याला पाहता येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, ज्या विद्यार्थ्यांना 50 आणि 50+ गुण आहेत तर त्यांनी शासकीय महाविद्यालय यांना प्राधान्यक्रम सुरुवातीपासून द्यावेत. त्यानंतर अनुदानित महाविद्यालय, तर विद्यार्थी मित्रो अनुदानित महाविद्यालय हे पण काय असतात निमशासकीय महाविद्यालय असतात हे लक्षात घ्या. म्हणजेच ते प्रायव्हेट महाविद्यालय असतात परंतु त्याला शासनाचं अनुदान असतं म्हणून आपण त्याला अनुदानित महाविद्यालय असं म्हणतो. तर 2 नंबरला अनुदानित महाविद्यालयांना 50 गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी किंवा 50+ जे गुण आहेत त्यांनी 2 नंबरला अनुदानित महाविद्यालय काय करणं गरजेचं आहे प्रिफरन्सेस देणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, विनानुदानित महाविद्यालय तसेच तालुकास्तरीय महाविद्यालय यांना प्राधान्यक्रम द्यावेत.
त्यानंतरचा क्रम जो आहे त्यांचा प्राधान्यक्रम देण्याचा तो म्हणजेच स्वयं अर्थसहाय्यित महाविद्यालय, त्यानंतर ग्रामीण भागातील महाविद्यालय व त्यानंतर विद्यार्थी मित्रों शहरी भागातील महाविद्यालय आणि प्रसिद्ध महाविद्यालय। विद्यार्थी मित्रों लक्षात घ्या, वरील बाबीनुसार या दोन महाविद्यालयाचं बिल्ड काय असतं, हाय असतं। त्यामुळे आपण काय केलं, त्याला थोडं खालचा क्रम दिलेला आहे, त्याप्रमाणे आपला नंबर काय होईल विद्यार्थी मित्रों लागेल। एखाद्या वेळेस आपल्याला जरी 50 गुण असले आणि ह्याचं मेरिट म्हणजेच शहरी महाविद्यालय असतील किंवा प्रसिद्ध महाविद्यालय, त्याचं मेरिट जर वरच लॉक झालं तर त्या महाविद्यालयात आपला क्रमांक लागणार नाही, हे लक्षात घ्या। त्याप्रमाणे आपल्याला प्राधान्यक्रम देणे अभिप्रेत आहे, गरजेचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों क्रमांक लागतो तो 40 व 40 आसपास असणारे गुण। तर विद्यार्थी मित्रों ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे गुण आहेत तर त्यांनी त्याचे क्रम अनुदानित महाविद्यालय, विनाअनुदानित महाविद्यालय, स्वयं अर्थसहाय्यित महाविद्यालय, त्यानंतर तालुकास्तरीय महाविद्यालय म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी असणारे एक महाविद्यालय, तसेच ग्रामीण भागातील महाविद्यालय, जिल्हास्तरीय महाविद्यालय, शहरी महाविद्यालय आणि प्रसिद्ध महाविद्यालय, आणि विद्यार्थी मित्रों त्यानंतर शासकीय महाविद्यालय। तर विद्यार्थी मित्रों एक बाब लक्षात घ्या, आपला क्रमांक लागणे हे आपल्याला अभिप्रेत आहे, आपला नंबर लागला पाहिजे। तर आपला नंबर लागतो कुठे हेच मुळात आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। तर त्या त्या महाविद्यालयाचे स्टेटस पाहून आपण काय करणं गरजेचं आहे, आपले प्राधान्यक्रम भरणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रों मी एकाच कॉलेजला प्राधान्यक्रम देईल, दोनच कॉलेजला, पाचच कॉलेजला देईल असं करण्यापेक्षा त्या त्या कॅटेगरीचे आपण जास्तीत जास्त महाविद्यालयांना प्राधान्यक्रम दिला पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला काय होईल, आपल्या सीटचा विचार केला जाईल, आपल्या गुणांचा विचार केला जाईल आणि त्यानुसार आपल्याला सीट मिळेल किंवा जागा मिळेल, ही बाब आपण लक्षात ठेवावी। जर आपण प्राधान्यक्रम कमी दिले आणि आपल्या गुणानुसार मिरिट पण तिथपर्यंत जर खाली आलं नाही तर आपला नंबर लागत नाही, ही बाब आपण निश्चित लक्षात ठेवावी। त्यानंतर विद्यार्थी मित्रो 30 गुण व त्याखालील जे गुण आहेत, तर विद्यार्थी मित्र आपण गुणानुक्रम पाहताना गेल्या वर्षीची मेरिट लिस्ट पाहिली होती, त्यामध्ये 16 गुणावरतीही क्रमांक लागलेला, नंबर लागलेला आपल्याला पाहायला मिळाला होता। म्हणजेच विद्यार्थी मित्रो तर आपल्याला काय करायचं असेल, आपले जे प्राधान्यक्रम आहेत हेच आपल्याला नंबर लावून देणार आहेत, आपल्याला सीट मिळवून देणार आहेत, ही बाब आपण लक्षात घ्यावी। ज्यांना 30 व त्याखालील गुण आहेत, तर विद्यार्थी मित्रो त्यांनी विनाअनुदानित महाविद्यालय, स्वयं अर्थसहाय्यित महाविद्यालय, त्यानंतर तालुकास्तरीय महाविद्यालय, त्यानंतर ग्रामीण भागातील महाविद्यालय, त्यानंतर विद्यार्थी मित्रों जिल्ह्या ठिकाणचे महाविद्यालय, तसेच शहरी, त्यानंतर प्रसिद्ध महाविद्यालय, त्यानंतर अनुदानित महाविद्यालय व सगळ्यात शेवटला शासकीय महाविद्यालय। विद्यार्थी मित्रों प्रत्येकाला वाटत असतं आपला नंबर शासकीय महाविद्यालयात लागावा, परंतु विद्यार्थी मित्रों एक अडथळा तिथं आहे, तो म्हणजे मेरिटचा, हे लक्षात घ्या। तर आपण नुसते प्राधान्यक्रम देऊन उपयोग नाही, जर तिथं आपलं मेरिट बसत नसेल, आपला नंबर तिथं म्हणजे आपले गुण तिथपर्यंत जर पोहोचत नसतील तर नुसते प्राधान्यक्रम देऊन उपयोग नाही, ही बाब आपण निश्चित जाणून घ्या। आणि विद्यार्थी मित्रों त्याप्रमाणे आपले प्राधान्यक्रम काय करा, मेंटेन करा, त्यानुसारच आपला नंबर लागणार आहे। तर अशा प्रकारे आपण काय करायचे आहेत, आपले प्राधान्यक्रम द्यायचे आहेत, मग आपले गुण 30 असो 40 असो 50 असो 60 70 किंवा 80 असो। तर विद्यार्थी मित्रों त्या त्याप्रमाणे ह्या ज्या प्रतवारी आहेत म्हणजेच कॅटेगरीज आहेत विद्यार्थी मित्रों कॉलेजेसच्या, त्याप्रमाणे आपण प्राधान्यक्रम दिल्यास नक्कीच आपला क्रमांक लागेल, ही बाब आपण निश्चित लक्षात ठेवावी। व सर्व निकषानुसार आपण कॉलेजेस चेक करावेत, कॉलेज चेक करून विद्यार्थी मित्रों त्या त्या कॉलेजचं मेरिट पाहावं, म्हणजे मागच्या लिस्टहून ते आपल्याला कळेल। त्यानंतर आपली ज्यावेळेस रिवाइज्ड शेड्यूल येईल त्या महाविद्यालयाची यादी पाहिल्यानंतरही तुमच्या ते लक्षात येईल आणि त्यानुसार आपण काय करायचं आहे, कार्यवाही करायची आहे, प्राधान्यक्रम द्यायचे आहेत। एकच बाब लक्षात ठेवा, जास्तीत जास्त प्राधान्यक्रम आपल्याला देणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे। आपण जितके जास्त प्राधान्यक्रम द्याल त्यानुसार आपले नंबर लागण्याचे चान्सेस काय होतात, अधिक होतात, वृद्धिंगत होतात। तर विद्यार्थी मित्रों व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये, आपले सर्व BEd प्रवेश पूर्ण होईपर्यंत आमचं चॅनल आपल्या सोबत आहे। धन्यवाद।